हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत भोगीची भाजी कशी बनवायची तर आज मी रेसिपी बनवत नाही आहेत तर आज माझ्या सासूबाई रेसिपी बनवत आहेत तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरू करूया अतिशय हेल्दी भोगीची भाजी त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडेसे जिरे मोहरी त्यानंतर थोडीशी हळद आणि चवीनुसार लाल तिखट यामध्ये फारसे मसाले पडत नाहीत तरी ही भाजी अतिशय सुंदर लागते आणि भोगीच्या दिवशीच ही भाजी बनवली जाते इतर वेळेस जर तुम्ही या पद्धतीने बनवली तर याची चव थोडी वेगळी लागते आणि जर भोगीच्या दिवशी बनवली तर त्याची चव वेगळी लागते आता आपण त्यामध्ये एक एक करून भाज्या ॲड करणार आहोत तर सुरुवातीला आपण इथे घेतला आहे पावटा पावटा लवकर शिजत नाही म्हणून तो आपण सुरुवातीला टाकला आहे आणि दोन ते तीन मिनटे आपण तो छान वाफून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचा आहे हरभरे तुम्हाला जर फ्रेश हरभरा भेटला तो सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता मी ते हरभरे भिजवून मग ते घेतले आहे त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे वटाणे ते सुद्धा आपण थोडेसे परतवून घेऊया त्यानंतर वालपापडी प्रत्येक भागानुसार भाज्या या वेगवेगळ्या असू शकतात पण ज्या भाज्या आपण इथे वापरल्या आहेत त्याच भाज्या भोगीच्या भाजीमध्ये वापरतात त्यानंतर त्यामध्ये टाकलं आहे वांग याचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे गाजर सर्व भाज्या ह्या हिवाळ्यामध्ये खूप म मुबलक प्रमाणामध्ये भेटतात आणि याची चवसुद्धा हिवाळ्यामध्ये थोडी वेगळी लागते म्हणून आपण इथे सर्व भाज्या वापरलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे बोरं थोडंसं परतून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि टाकणार आहोत आपण तीळ भाजून घेतलेले दोन ते तीन चमचे तीळ टाकायचे आहे हे मिक्स करून घेऊया त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली जाते म्हणून याला थोडंसं आपण पाणीसुद्धा ॲड करायचं आहे तर आता आपण त्यामध्ये पाणी ॲड करूया तिळ लावलेली बाजरीची भाकरी आणि ही भाजी खूप टेस्टी लागते तर नक्की घरी ट्राय करून बघा आता आपण बघूया की भाजी शिजली आहे की नाही तर आपली भाजी ही छान शिजली गेली आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत भाजून केलेलं तिळाचं कूट आवडीनुसार टाकायचं आहे इथे मी दोन चमचे टाकत आहे तर हे छान मिक्स करून घेऊया त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी कोथिंबीर आणि आपली भोगीची भाजी छान रेडी होईल अतिशय टेस्टी लागते पारंपरिक पद्धत आहे तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू